नमस्कार मित्रांनो, मी गणेश तेगर आपलं स्वागत करतो आपल्या मराठमाळा यूट्यूब चॅनलमध्ये. व्हिडिओचं टायटलपण तुम्हाला नक्कीच कळलं असेल. आज आपला जो व्हिडिओ असणार आहे कोणत्या टॉपिकवरती असणार आहे, येस, तुमचा आणि माझा आवडता टॉपिक जो आहे तो म्हणजे जेव्हा आपण राईडला जातो, लाँग राईडला, तेव्हा पेट्रोल कॅरी करायला खूप प्रॉब्लेम होतो. त्यात कधी कधी पेट्रोल पंपसुद्धा आपल्याला भेटत नाही. तसं बघायला गेलं तर खूप सारे ऑप्शन आहेत, पण मी एक ऑप्शन तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. हे बघा, हा आहे जेरी कॅन. थोडंसं लांबून दाखवतो. हा आहे जेरी कॅन, 5 लिटरचा आहे. याचे फायदे काय, तोटे काय, सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि अजून तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. फ्रीमध्ये आहे, कारण खूप महिने लागते व्हिडिओला, पण काही सेकंड लागतात. तुम्हाला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला केलं असं धन्यवाद, आणि अजून केलं असं करून घ्या. चला मग आपल्या टॉपिकवरती येऊया. जेव्हा आपण लॉंग राईडला जातो तेव्हा लांब लांबपर्यंत आपल्याला पेट्रोल पंप भेटत नाही, तेव्हा खूप प्रॉब्लेम येतात आपल्याला. तर सगळ्यात मोठी प्रॉब्लेम म्हणजे BS6. आता तुम्हाला माहितच असेल की BS6 आल्यापासून प्रत्येक, म्हणजे समजा तुमची पेट्रोलची टाकी जी असेल 13 लिटरची असेल किंवा 17 लिटरची असेल, तर समजा 3 लिटर तुमचं नाही आहे, कारण की 3 लिटर तुमच्या पेट्रोल टँकमध्ये ठेवावंच लागतं. ते रिझर्व असतं, ते जर नाही ठेवलं तर तुमच्या फ्युएल पंपवरती प्रेशर येतं. कधी कधी येत नाही, पण 2-3-4 वेळा झाल्यानंतर समजा तुमच्या टाकीतलं पेट्रोल संपतं आहे तर तेव्हा प्रॉब्लेम यायला सुरू होतं. जर तुम्हाला फ्युल पंप चेंज करायचं असेल, आता फॉर एक्झाम्पल मी माझ्या बाईकचं सांगतो, हिरो एक्सप्रेस 204V, तर तुम्ही फ्युल पंप चेंज करायला गेला तर त्याचे 2500-3000 रुपये घेतले जातात. तर विचार करा, तुम्ही प्रत्येक महिन्याला 3000 रुपये देतात, तर लॉसमध्ये आहात तुम्ही. तर त्यासाठीच, म्हणजे ती प्रॉब्लेम येऊ नये त्यासाठीच मी हे जेरी कॅन घेऊन आलेलो आहे. आता तुम्ही म्हणाल ह्याचा काय फायदा, तुम्हाला तेही सांगतो. जेव्हा आपण लॉंग राईडला जातो तेव्हा पेट्रोल पंप भेटत नाही आपल्याला, किंवा आपण नाईट राईड करत असतो, स्पेशली जेव्हा नाईट राईड करतो तेव्हा पेट्रोलचा खूप प्रॉब्लेम होतो. कधीकधी काही पेट्रोल पंप चालू नसतात, तर काही असतात तरी खूप लांब लांबपर्यंत असतं, पण जर आपल्या बाईकमध्ये पेट्रोलच कमी असेल तर मग आपण कसं, जरी आपण तिथपर्यंत गेलो तर फ्युएल पंपवरती प्रेशर होणार, पुढे जाऊन तो प्रेशर रिलीज होणार आणि बाईक ब्रेकडाऊन होणार. त्यापेक्षा त्यासाठी आपल्याकडे आधीच बॅकअप असला पाहिजे, तो म्हणजे जेरी कॅन असेल तुमच्याकडे, तुम्ही ह्याच्यात पेट्रोल कॅरी करू शकता आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. आता काही लोक हा व्हिडिओ बघत असेल ते बोलते, अरे ह्याच्यात घेण्यापेक्षा जो 5 लिटरचा कॅन येतो ज्यात आपण रॉकेल किंवा पेट्रोल घेऊन जाऊ शकतो, तो काय 30-40 रुपयाला भेटतो, त्यात आपण घेऊ शकतो. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो, आता ऑलमोस्ट सगळ्यांना माहीत असं पण सांगतो, पेट्रोलमध्ये गॅस असते, ती गॅस रिलीज झाली पाहिजे. आता ते आपण 30-40 रुपयाचा जो कॅन घेतो त्यात पेट्रोल टाकलं, तो काय हळूहळू पचकायला सुरुवात. अचानक तुम्ही झाकण जर खोललं तर प्रेशर रिलीज झाल्यामुळे कधी ब्लास्ट पण होतो, किंवा तुम्ही जर अशा ठिकाणी असाल तिथे आग असेल तर आग लागण्याचा चान्सेस असतो. खूप सारे रिझन आहेत त्याचे, पण मला असं वाटतं की ते होऊ नये त्यासाठी आपण कसं वाचू शकतो, ह्याच्यामध्ये काय असतं ते तुम्हाला सांगतो. बघा, इथं बघत असाल तुम्हाला, इथून पेट्रोल भरायचं असतं. मला दाखवतो, बघा, हे असं झाकण आहे, ही नॉब, हे इथे अशी फिट होते आणि हे झाकण ह्याच्यावर जातं आणि हे असं होतं. तुम्ही तुमच्या टँकचं झाकण करून असं पेट्रोल टाकू शकता, ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल ह्याच्यात युनिक गोष्ट काय, जी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. नाही, प्रेशर रिलीज करण्यासाठी बघा, इथे एक असं एक नॉब आहे. तुम्ही जर ह्याला हळूहळू बघा, इथं बघा असं, ह्याला जर हळूहळू जर तुम्ही असं ओपन केलं तर जी गॅस असते हळूहळू ती बाहेर निघून जाते आणि ब्लास्ट होण्याचा चान्सेस नाही आहेत. तर खूप भारी प्रोडक्ट आहे. मी गेली 3-4 महिने झाले यूज करतो आणि माझ्यासोबत जेव्हा मी लॉंग राईडला जातो तर मी 2 नाही कॅरी करत, दुसरा तर मी आत्ताच मागवला, म्हणजे मला टेक 1 आठवडा झाला असेल, तर मी एकच कॅरी करतो आणि एक इनफ होतो, कारण की मी प्लॅनिंगच अशी खतरनाक केलेली असते. मला काही प्रॉब्लेम येत नाही, कारण की मी बॅकअप सोबतच चालतो नेहमी, तर बॅकअपमध्ये असतं माझ्या पेट्रोल, ते माझ्या टॉप बॉक्समध्ये असतं. बरं, तर तुम्हाला दिसत नसतं पण असतं माझ्याकडे. आता खूप लोकांना प्रश्न पडला असा, याची प्राईस किती आहे, स्वस्त आहे का महाग आहे. बघ, काही लोकांसाठी हे स्वस्त असेल तर काही लोकांसाठी हे महाग असेल, डिपेंड आहे तुमची लाईफस्टाईल कशी, की तुमच्याकडे पैसे किती, त्यावर सगळं डिपेंड. आता काही लोकांना, आता प्राईस सांगतो पाहिजे, 2700-2800 रुपयाला हा जेरीकॅन भेटतो. एक ह्याच्यामध्ये 2 ऑप्शन आहेत, एक लॉकचा येतो, एक विदाऊट लॉकचा येतो. विदाऊट लॉकचा मला वाटतं 2200-2300 असेल, तर तुम्ही लॉकसोबत घेतला तर 2700-2800 रुपयाला भेटतो. आता मग सगळ्यांना प्रश्न पडला असं, मला कितीला भेटला, मला ऑफरमध्ये भेटलेला आहे, मला वाटतं 1300 रुपयाला काहीतरी भेटला एक,
आणि मी दोन मागवलं हे बघ. थोडा कलर वेगळा आहे पण माझं काम होतं ते खूप महत्त्वाचं आहे तर दोन मागवलं. तर एका एका प्राईजमध्ये मला दोन भेटलेले आहेत. थोडं 100-200 इकडे तिकडे वर झालं असेल तर जर तुम्हाला हा घ्यायचा असेल तर आत्ता ऑफर चालू आहे. मी ज्या दिवशी व्हिडिओ म्हणून त्या 31 मे आहे. 31 मे, 1 जून, 2 जून, 3 दिवस ऑफर आहे. जर तुम्हाला घ्यायचा असेल मला 1300 भेटला आहे, तुम्हाला 1250 रुपयाला भेटेल. आता ही लिमिटेड पिरियड ऑफर आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ नंतर पाहिलात तर मला कमेंट करून विचाराल अरे आत्ता ऑफर आहे का, ऑफर आहे का, टेन्शन घेऊ नका. असेल तर तुम्हाला भेटेल, जर नाही भेटलं पण सध्या 3 दिवस ऑफर आहे. मला वाटते मी हा 1 जूनला व्हिडिओ टाकत आहे तर 2 दिवस तुमच्याकडे आहेत. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही घेऊ शकता. लिमिटेड पिरियड ऑफर आहे. जर ऑफर संपली असेल तर याची प्राईस 2600 नाही, मला वाटते 1600-1700 रुपये आहे. तेही महाग नाही, स्वस्त आहे. पण अजून स्वस्त भेटत का सोडव, तर आत्ताच्या दादा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, जाऊन घ्या. अजूनही खूप सारे प्रोडक्ट आहे, नुसतं जेरिकॅनच नाही, त्याच्यामध्ये खूप सारे प्रोडक्ट आहेत. तुम्ही जाऊन वेबसाईटवर चेक करा आणि एन्जॉय करा. तर असं काही होतं सगळं तुम्हाला सांगितलं, खूप महत्त्वाचा पार्ट होता. जसं आपण लद्दाखला जातो, लद्दाखला गेल्यावर खूप ठिकाणी पेट्रोल पंप लवकर भेटत नाही. आहे ठिकाणी काय काय पण आत्ता मला सुरुवात झाली, आता काही लोकांना माहीत नाही. पण मला असं वाटतं की पेट्रोल तुमच्याकडे असेल तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. जसं आपल्याला पोटात आपलं काय नसेल तर आपण चिडचिड करतो, तसं बाईकलासुद्धा असतं. जर तिच्यात पेट्रोल नसेल, तिच्या टँकमध्ये पेट्रोल नसेल तर तीसुद्धा चिडचिड करणार, त्याची चिडचिड तुम्हाला होणार आणि तुम्हाला त्रास, म्हणजे तुमची ट्रिप पुढं बोलायची गरजच नाही. तर अशा काही गोष्टी होतात. ही व्हिडिओमध्ये एवढंच होतं. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कारण दिलेलं आणि घेतलेलं नॉलेज कधी वाया नाही, लक्षात असू द्या. चला मग पुन्हा भेटू असंच काय व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय, निवांत कुठे. चला.